बरं का मंडळी, महाराष्ट्रीयन माणसाचं जेवण हे वडापाव, पुरणपोळी आणि मिसळवरतीच थांबत नाही, तर अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ रोज बनवले जातात आणि परिपूर्ण असं जेवण असतं. नमस्कार, मी अंतरा. अंतरा होमलॉगमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. इथं पाहू शकता मी मस्तपैकी मार्केटमधून छान असा घेवडा आणलेला आहे आणि तो दोन भागांमध्ये असं मी सोलून घेतलेला आहे आणि त्याचे धागे काढून घेतलेले आहेत. आता ही प्रोसेस करायलाच पाहिजे कारण घेवडा आतमध्ये कीड वगैरे असते. आता धागे काढल्यानंतर भाजी चिरायला एकदम हलकी जाते आणि पटापट चिरून होते. तर इथे मी आता घेवडा मस्तपैकी चिरून घेतले आणि तुम्हाला माहीतच आहे आपल्याकडे ना घेवड्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. तर आमच्याकडे घेवड्याची भाजी मिरचीमधली असते, लाल तिखटमध्ये बनवली जाते, मसाल्यामध्ये बनवली जाते, त्याचबरोबर नॉनव्हेजमध्ये सुकट टाकून अशी पण बनवली जाते. तर इथे मी दोन बटाटे मस्तपैकी सोलून घेतलेले आहेत आणि आता हे कट करून घेते. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, असे मीडियम आकाराचे हे बटाटे मी चिरून घेते. आणि आपण जी भाजी बनवणार आहोत घेवड्याची, ती आपण रेग्युलर अशी झटपट बनवू शकतो. ह्याला जास्त काही प्रिपरेशन लागत नाही आणि घाई गडबडीमध्ये अशी पटकन भाजी होते ही. फक्त आपल्याला घेवडा सोलायला थोडासा वेळ लागतो. तर आता इथे छानपैकी बटाटा काळा पडू नये म्हणून आपण घेवडा मस्तपैकी आणि बटाट्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी टाकून घ्यायची. तेल छान मस्तपैकी तापलं आणि मोहरी जास्त तडतडली त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊयात. इथे बघू शकता मी कांदा, टॅमॅटो आणि कोथिंबीर कापून घेतलेले. आता मी या तेलामध्ये कांदा टाकून घेते आणि कांदा छानपैकी गुलाबी रंगावरती आपण परतून घेणार आहोत. आता ही प्रोसेस करायला थोडा वेळ लागतो. छानपैकी गुलाबी रंगावरती कांदा आपला परतून झाला की याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घेणार आहोत आणि टॅमॅटोमध्ये एक चमचाभर मीठ टाकायचं आहे जेणेकरून टॅमॅटो नरम होतील आणि आपल्याला भाजीला एक चांगली ग्रेव्ही भेटेल. तर इथे टॅमॅटो टाकून घेते आणि याच्यामध्येच आपण एक चमचाभर मीठ टाकून घेऊयात आणि छानपैकी हे परतून घ्यायचं. इथे मी भाजीच्या अंदाजाप्रमाणे मीठ टाकून घेते जेणेकरून डबल मीठ टाकणार नाही मीठ. आणि आता हे छान आपण परतून घ्यायचं. टॅमॅटो आपले सॉफ्ट झाले की याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करायचे. तर आता टॅमॅटो आपले सॉफ्ट झालेले आहेत, इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धा एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. लाल तिखट थोडं जास्त टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपण आता गरम मसाला ॲड करू आणि हे छानपैकी परतून घेऊ. याच्यामध्ये जास्त मसाले टाकायची काही गरज नाही, एवढे मसाले पुरे आहेत. आता याच्यामध्ये आपण घेवडा आणि बटाटा आपला जो नीट करून घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे, तो आपण आता याच्यामध्ये ॲड करूयात आणि हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात. आपण स्त्रिया नेहमीच प्रयत्न करतो की झटपट अशी कोणती भाजी होईल, तर ह्या भाज्या करायला आपण थोड्या कंटाळतो. पण ह्या भाज्या खूप पौष्टिक असतात आणि ह्या सीझनेबल असतात, प्रत्येक सीझनमध्ये नाही भेटत आपल्याला. तर मार्केटमध्ये आता खूप छान घेवडा येतो आहे, थंडीमध्ये आता घेवडा मस्त भेटतो आणि घेवडा कोवळा कसा आहे हे बघण्यासाठी घेवड्याचे दाणे आहेत ते मीडियम आकाराचे असतील ना तर समजायचा घेवडा खूप चांगला आहे. बारीक असेल तर आणखीनच छान, एकदमच कोवळा असतो. तर दाणे जर मोठे असले ना तर समजायचं की घेवडा हा जुना आहे. तर आता इथे मस्तपैकी मी भाजी ही कांद्याच्या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण झाकण मारून ठेवलेली आहे. आता आपली भाजी बघू शकता, मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण ओलं खोबरं किसून टाकू शकतो किंवा मग शेंगदाण्याचं कूटही टाकू शकतो. तर आता इथे माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट होतं, तर शेंगदाण्याचं कूट टाकून मी आता हे छान मिक्स करून घेणार आहे आणि 2-3 मिनटं हे ठेवून देणार आहे. छानपैकी 1-2-3 मिनटं ठेवल्यानंतर वरून कोथिंबीर टाकून ही कोथिंबीर छानपैकी आपण भाजीमध्ये मिक्स करूयात. चला तर बघ आता किती भाजी मस्त वाटते आणि आता ही कोथिंबीर आपण मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, आपली घेवड्याची भाजी तयार आहे. मी माझं ताट वाढून घेते. ताटामध्ये बघू शकता डाळ, भात, चपाती, घेवड्याची भाजी आणि गाजरचा हलवा. गाजरच्या हलव्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती, नक्की बघा. आणि या जेवायला चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.